कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील कोपरगाव पुंतांबा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून धुळीचा प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे। रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे रस्त्याने ये जा करणारे नागरिक त्रस्त झाले असून समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी व शिक्षकांना देखील याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे मंगळवारी समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करत गांधीगिरी करून शासनाचे लक्ष वेधले आहे। आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि या महिला दिनानिमित्त एकीकडे महिलांचा सन्मान होत असताना दुसरीकडे या चिमुकल्या विद्यार्थिनींना चांगले रस्ते मिळावे यासाठी आंदोलन करावे लागत आहे। खड्डे आहे मस्त आणि प्रशासन आहे सुस्त अशा प्रकारच्या घोषणा देत या विद्यार्थिनींनी ही गांधीगिरी केली। अनेक वेळा प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे रस्त्याचे काम करून मिळावे यासाठी मागणी करूनही दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थिनींनी ही गांधीगिरी केली आहे। खरं तर रोड टॅक्स दिल्याशिवाय वाहन रस्त्यावर येत नाही, मात्र करदात्या जनतेने सर्व प्रकारचे टॅक्स भरूनसुद्धा खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे। शासनाने लवकरात लवकर कोपरगाव पुंतांबा रस्त्याचे काम करावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विद्यार्थिनींनी शासनाकडे केली आहे। यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे, प्रिन्सिपॉल लिसा बर्दान, व्हाईस प्रिन्सिपॉल समीर अत्तार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थिनींचे हे आंदोलन सुरू असताना ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमा झाले होते व विद्यार्थिनींसोबत त्यांनी देखील रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण केले आहे। मुझे ये खड्डे बहुत खराब हो गए। जब भी हम लोग स्कूल जाते हैं तो हम लोग बैठ एकदम जंप करते हुए जाते हैं, तो मैं गवर्नमेंट से रिक्वेस्ट करती हूँ कि ये इस रोड को जल्दी से जल्दी बना दिया जाए। मैं अपने स्कूल से बहुत प्यार करती हूँ, प्लीज़ मेरी रिक्वेस्ट। नमस्कार, मी कुमारी राजन्स मंदर अडाव, इयत्ता 10वीत आहे आणि या समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये मागील 9 वर्षांपासून विद्यार्थिनी आहे। आम्ही सगळ्याजणी ह्या रस्त्यावर उतरले आहोत कारण की आम्ही महिला दिन साजरा करत करत आम्हाला आमच्या गरज पूर्ण नाही झालेल्या आणि ह्या रस्त्याचे खड्डे परत आम्हाला दर्शन देत आहेत। मागील 1 वर्ष ह्या रस्त्याचं काम झालं होतं, परंतु ते इतकं निकृष्टपणे झालं होतं की आम्हाला ह्या खड्ड्यांचं परत दर्शन झालं आहे आणि आम्हाला ह्या खड्ड्यांचा अतिशय त्रास होतो। यामुळे धूळही खूप वाढली आहे। आम्ही सगळ्याच विद्यार्थिनी मैत्रिणी खूप डोळ्यांचा त्रास होतो आणि अभ्यास करतानाही याचा त्रास होत आहे। आम्ही सगळ्याजणी मागील 10 वर्षांपासून ही शाळा इथे उपस्थित आहे, परंतु ह्या रस्त्याचं काम व्यवस्थित झालेलं नाही आहे आणि आता आम्ही सगळेजण इथे झाडं लावतो आहे कारण की हे खड्डे आम्हाला मोकळे दिसत आहेत। सरकारला खूप खूप कळकळीची विनंती आहे की ह्या रस्त्यांचं एक तर व्यवस्थित काम करा किंवा आम्हाला हा एरिया ही जागा पूर्ण स्वच्छ करून द्या, जेणेकरून आम्ही इथे चांगले झाडं लावू आणि इथल्या गरजू लोकांना ॲटलिस्ट कमीत कमी काहीतरी फळ फूळ खायला तरी भेटेल। कक्षा 12वीं की विद्यार्थी समता इंटरनॅशनल स्कूल। आज महिला दिन के उपलक्ष्य में हम सब यहाँ इसलिए है ताकि हमें अच्छे रस्ते मिल पाए, क्योंकि जैसे ही ये खड्डे आते हैं हमें पता चल जाता है कि हाँ अभी पुलतांबा का रास्ता शुरू हो गया है। या तो सरकार हमें यहाँ पे अच्छा रास्ता बना के दे, जिसे हमें हर साल यहाँ पे सरकार के पास विनती ना लेके जानी पड़े, या तो फिर हमें यहाँ पे अच्छे तरीके से पौधे लगाने की इजाज़त दी जाए। मी समतात 8 वर्षापासून शिकते आहे। 8 वर्षापासून आम्ही याच रस्त्याने प्रवास करतो आहे। हा रस्ता केवळ 5 मिनिटाचा अंतरावर आहे आमच्या शाळेपासून, परंतु आम्हाला पोचायला 15 मिनिट लागतात। नमस्कार, मी पुंतांबा येथील नागरिक असून नेहा शामसिंग परदेशी। मी महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत क्रांती लोकसंचलित साधन केंद्र येथे व्यवस्थापक म्हणून काम करते आणि गेली 5 ते 6 वर्षापासून ह्या रस्त्याचा प्रवास माझ्या सहवासातील हा रस्ता आहे। कंटिन्यू ह्या रस्त्यामध्ये जात येत असताना बऱ्याचशा अडचणी निर्माण होत आहेत। ह्या रस्त्यातनं जात येत असताना वृद्ध बालक बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या दिवसामध्ये अक्षरशः 1-1 किलोमीटर पायी पायी चालण्याची वेळ येते। महिला दिनाच्या निमित्ताने मी महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये काम करत असताना या चिमुकल्यांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून, काकांनी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला आहे की खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करायचं आहे, जेणेकरून ह्या वृक्षारोपणाच्या माध्यमातून येणारं जे उज्ज्वल भविष्य आहे ते निर्माण करण्यासाठी सुद्धा त्यांनी छान संदेश पोहोचवलेला आहे। परंतु खड्ड्यांचा उपयोग हा वृक्षारोपणासाठी असतो आणि रस्ता खड्ड्यामध्ये रस्ता नसावा तर रस्त्यामध्ये खड्डेही नसावेत, हा एक छान संदेश काकांनी ह्या माध्यमातून दिलेला आहे। नमस्कार, मी मिसेस लिसा बर्दन, प्रिन्सिपल समता इंटरनॅशनल स्कूल। आमची शाळा येथे गेली 10 वर्ष आहे।
आणि हाच एक रस्ता आहे की मुलं वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात आणि खूप वर्ष झाले रस्त्याचं काम असंच रखडलेलं आहे. मुलांना त्रास होतो, शिक्षकांना त्रास होतो आणि वारंवार आम्ही रिक्वेस्ट केली आहे की हे रस्ता दुरुस्त करावा पण होत नाही आहे. पण आमची अशी एक मुलांना नेहमी आम्ही सांगत असतो की जिथं काहीच होऊ शकत नाही तिथं आपण बघूया काय करते. जसं आपण म्हणतो की जंगल में मंगल करे, तर इथे एवढे खड्डे अवेलेबल आहेत तर का आपण तिथं प्लांटेशन करू नये. म्हणून सगळ्या मुलांना मुलींना इथं आणण्यात आलेलं आहे. आज जागतिक महिला दिवस आहे तर आजच्या दिवशी आम्हाला हे करायचं आहे कारण सगळ्यात जास्त त्रास ह्याचा महिलांना होतो इथं ह्या रस्त्यांमुळे. आणि सरकारला जाग घ्यावी आणि सरकारने ह्याचं नोंद घ्यावी आणि हे रस्ता लवकरात लवकर करून द्यावा, नाहीतर हा रस्ता ॲटलिस्ट प्लांटेशनसाठी मोकळा करावा अशी विनंती.